यस, ब ब बदक, क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुलतू। हाँ अगदी घरच्यासारखं, कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळतू। हाँ सर, रोल चार तारखेला देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत आहे आणि ही आपल्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची बाब आहे। आणि नेव्ही डे पण सिंधुदुर्गामध्ये यावर्षीचा साजरा होतो आहे, हे देखील एक आपल्या महाराष्ट्राचं एक भूषण आहे आणि त्याला प्रधानमंत्री स्वतः उपस्थित राहत आहेत, त्यामुळे सगळं शासन पूर्ण या ठिकाणी काम करत आहे। आता आपण पाहिलं की इथली जी तयारी आहे, ही तयारी 2 महिन्यामध्ये एवढी मोठी सर्व जय्यत तयारी केली आहे आणि पुतळ्याचं पण काम जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेही पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे एक हा कार्यक्रम जो होणार आहे 4 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांना एक म्हणजे मोठं हे विनम्र अभिवादन आहे, कारण शिवाजी महाराज देखील आरमारचे जनक होते, त्यांनी आरमार सुरू केले आणि त्याची दखल घेऊन प्रधानमंत्री महोदयांनी आणि नेव्हीने आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्गात या ठिकाणी हा नौसेना दिन साजरा करण्याचा जो काही निर्णय घेतला त्याबद्दल आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि त्याचबरोबर आपल्या नेव्हीच्या ध्वजावर देखील शिवमुद्रा जी आहे ती देखील त्यांनी मागच्या वेळेस तो निर्णय घेतला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक त्यांची दैवी कृपा आहे आणि हा कार्यक्रम देखील त्यासाठी मंत्री महोदयांचं आमदारांचं खासदारांचं आणि आपल्या जे अधिकारी शासन आहे सर्व टीम जे या ठिकाणी काम करते।
भारतीय नौदल दिन हा 4 डिसेंबर रोजी आहे आणि 4 डिसेंबर रोजी हा साजरा होणारा नौदल दिन सिंधुदुर्गामध्ये मालवण तालुक्यामध्ये मध्ये मालवणवासियांचं हे भाग्यच आहे, कारण जगाच्या नकाशावर आता मालवण तालुका पोहोचणार आहे आणि याच 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथे जो 28 फुटी छत्रपती शिवाजी महाराजांचा उंच पुतळा आहे, तलवारधारी पुतळा आहे, तो पाहायला मिळणार आहे आणि जगाच्या इतिहासामध्ये मालवण राजकोटचं नाव इथे घेतलं जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, नेव्ही असेल, महसूल विभाग असेल किंवा सर्व अन्य जे प्रशासन आहे यांनी ही चांगली तयारी केली होती. यासाठी आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे येऊन राजकोट किल्ल्यावर पाहणी केली, कशा पद्धतीचं नियोजन चालू आहे, काम कसं चालू आहे, येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत अजय कुमार सरोगोड आहेत यांच्याशी देखील चर्चा केली, कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे ते त्यांच्यासमोर मांडलं. मुख्यमंत्री यांनी सांगितलं की दिल से काम करत असेल तर निश्चितच ते चांगलं होतं असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आणि पूर्ण जे प्रशासन आहे ते चांगलं काम करत असून हे 4 डिसेंबरला होणारा नौदल जो दिन आहे तो चांगला इथे होणार आहे आणि प्रत्येक सिंधुदुर्गवासियांच्या आणि कोकणवासियांच्या तो आठवणीत राहील एवढं इथे नियोजन खूप उत्कृष्ट आहे. सायंकाळच्या सत्रात नौदल नेव्हीच्या माध्यमातून येथे जे प्रशिक्षण होत आहे ते देखील आपण पाहत आहोत कोकण सात लाईव्हच्या माध्यमातून. सर्व अपडेट जी मालवणमधली आपण आपल्याला देणार आहोत 4 डिसेंबरपर्यंत. सध्याच्या परिस्थितीत आपण बघितलं की आज येथे मालवण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत रवींद्र फाटक आहेत, त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत आहेत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील उपस्थित आणि या सर्वांनी हे जो आहे तो आढावा घेतला आहे, ते कामाचा आढावा घेतला आणि चांगल्या प्रकारे काम होत असल्याची आशा व्यक्त केलेली आहे आणि भविष्यातही चांगलं काम होईल तशाच पद्धतीने 4 डिसेंबर होणारा जो नौदल दिन आहे तो उत्कृष्ट पार पाडण्याचे आपले सर्वतोपरी प्रयत्न आहेत. ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे येतील आणि त्यांच्या हस्ते ह्या राजकोट किल्ल्यावरचं जे अनावर आहे ते त्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत असल्याचं देखील येथे समजत आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल.